मित्रांनो, सहसा आपल्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असते आणि त्यावर काळ्या अक्षरात नंबर लिहिलेला असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये एकूण 8 प्रकारच्या नंबर प्लेट वापरल्या जातात? तर कोणत्या आहेत त्या नंबर प्लेट आणि त्यामागचा अर्थ काय होतो जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. नंबर 1, पांढरी नंबर प्लेट. पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर खासगी वाहनांसाठी केला जातो. ही वाहन भाड्याने किंवा व्यावसायिक कामासाठी वापरता येत नाहीत. नंबर 2, पिवळी नंबर प्लेट. पिवळ्या नंबर प्लेटचा वापर फक्त कमर्शियल गाड्यांसाठीच केला जातो, जसं की ओला, उबर, टॅक्सी, रिक्षा. नंबर 3, हिरवी नंबर प्लेट. ज्या गाड्या चार्जिंगवर चालतात किंवा इलेक्ट्रिक असतात अशा गाड्यांना हिरवी नंबर प्लेट दिली जाते. नंबर 4, काळी नंबर प्लेट. आलिशान हॉटेल्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या गाड्यांना काळ्या नंबर प्लेट दिल्या जातात. नंबर 5, लाल नंबर प्लेट. एखादी नवीन गाडी खरेदी केल्यानंतर तिची परमनंट नंबर प्लेट येईपर्यंत तिला तात्पुरती लाल रंगाची नंबर प्लेट दिली जाते. नंबर 6, निळी नंबर प्लेट. परदेशी राजनैतिकांसाठी राखीव असलेल्या वाहनांवर निळी नंबर प्लेट दिली जाते. नंबर 7, बाणाचे चिन्ह असलेली नंबर प्लेट. ज्या गाडीच्या नंबर प्लेटवर सुरुवातीला बाणाचे चिन्ह असते ती गाडी आर्मीची असते. आणि नंबर 8, अशोक स्तंभ असलेली नंबर प्लेट. ज्या गाडीच्या नंबर प्लेटवर अशोक स्तंभ असतो ती गाडी देशाच्या राष्ट्रपतींची.